राज्य सरकारच्या कारभाराबद्दल तुम्ही समाधानी आहात का? कारण की आता जे लॉकडाऊन वगैरे सुरू आहे अनेक भागांमध्ये, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारचा कारभार बघायला आपल्याला मिळालाच नाही एवढा, त्याच्यामुळे समाधान कशावरती व्यक्त करायचं? जे काय आरोग्य व्यवस्था वगैरे त्यांनी अनेक ठिकाणी सुरू केल्यात, त्यामध्ये काय मोठा विषय येतो सर, तुम्हाला दोन मिनिटात नाही सांगतो. राज्यात ओबीसी आरक्षणावरून खरंतर खूप राजकारण चालू आहे सत्ताधारी भाजपा केल्यांच्यामध्ये. एक केंद्राकडे बोर्ड दाखवत आहे, एक राज्याकडे बोर्ड दाखवलं जाते. काय तुमचं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात? तुम्हाला आठवते की मला कल्पना नाही, कारण मराठा आरक्षणाच्या वेळेला खूप पूर्वी ज्याला काँग्रेस एनसीपीचं सरकार होतं त्यावेळेला एक मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाला सामोरे गेले होते काँग्रेसचे नेते गेले होते, राष्ट्रवादीचे नेते गेले होते, भाजपाचे नेते गेले होते, शिवसेनेचे नेते गेले होते, बाकीच्याही पक्षांचे नेते गेले होते. त्याला मी असं म्हटलं होतं की जर सगळ्यांना मान्य आहे मग अडले कुठे? ती फक्त इश्यू करायचा आहे. मराठा समाजातल्या जो तरुण आहेत, ज्या तरुणी आहेत, त्यांची फक्त माती भडकवायची एवढाच फक्त उद्योग आहे का? जर सगळ्यांना मान्य आहे तर मांडले कुठे? ओबीसी समाजाचा देखील जो प्रश्न आहे, जर सर्वांना मान्य आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आणि जे होतं जे रद्द का केलंय, कशासाठी केलंय, जर समजा केंद्रातल्या सरकारला पण मान्य आहे, राज्यातल्याही सरकारला मान्य आहे, तर अडलंय कुठे? आपण कसं होत आहे की हे सगळ्यात तुम्ही जे बोलताय किंवा वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आहेत त्या चॅनलवर तुम्ही ज्या बातम्या दाखवताय या खूप वरवरच्या आहेत. मुळात या सगळ्यांना जर ही गोष्ट मान्य आहे तर मग अडवलंय कोणी? आणि मग कोर्टामध्ये या प्रकारची तुमची बाजू ही व्यवस्थित मांडली का जात नाहीये? आणि हा काही आरोप प्रत्यारोपाचा प्रश्न येत नाहीये की केंद्रामुळे होतंय, केंद्रामध्ये राज्यामुळे होतंय. एकदा मला असं वाटतं सगळ्यांना व्यासपीठावरती आणा, एकदा त्याला प्रश्न विचारा की तुम्हाला हे मान्य आहे का, तर मग अडलंय कुठे?